बाहुबली सुमित ढेकले, भारतीय टेनिस क्रिकेटचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये सुमित सलामीची जोडी पाहायला मिळते. टीम रुद्र ए चिखली संघाकडून गोलंदाजीसाठी पाहण्यासारखं असेल. राठोड इलेव्हन संघ कुठल्या गोलंदाजाचा वापर करेल मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकत असताना या सामन्यामध्ये प्रथम बॉलिंगचा निर्णय बबलू पाटील, अक्षय टावरे, आसिफ शेख, धनंजय भिंताडे, कुणाल खोंड, नरसिंग पालमपल्ली, सुमित ढेकले, प्रथमेश ठाकरे, प्रदीप पाटील, धीरज सिंग आणि लवेश हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील टीम रुद्रे चिखली संघामध्ये. दुसऱ्या बाजूला राठोड इलेव्हन वरवण संघामध्ये अजाबराव पवार, संघाचे कॅप्टन संदीप पवार, संदीप लाटे, अर्जुन राठोड, गणेश राठोड, संजय, विनोद चव्हाण, आकाश जाधव, अखिल शहा, राजू पवार, संदीप धर्मे हे 11 खेळाडू इन ॲक्शन असतील टीम राठोड इलेव्हन वरवण संघाकडून. तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप पाटील स्ट्रायकिंग इनला. राजू बॉलिंगसाठी, राजू पवार एक अनुभवी गोलंदाज स्ट्रायकिंग इनला. प्रदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल रिव्हर्स स्वीप, प्रदीप पाटील ट्रेडमार्क, आजच्या दिवसाची चौकाराने सुरुवात. सुरुवात केली चौकाराच्या मदतीने प्रदीप पाटील. आणखी एक रिव्हर्स स्वीप, चांगलं टायमिंग, बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे, षटकार. आय हाय चुनरी तेरी चमकनी. प्रदीप पाटील पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. प्रदीपच्या बॅटमधून येतोय आणि प्रदीप पाटील भरपूर इनफॉर्म खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या, खास करून बिग बॅश जी स्पर्धा पार पडली होती गुजरातमध्ये, या लोकल बॉयने खूप चांगली कामगिरी केली. जो मूळचा गुजरातचा खेळाडू प्रदीप पाटील, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, आणखी एक चांगला बॉल, रनआउटची संधी, नॉट स्ट्रायकिंग एंडला. ओ, थ्रो चुकी पद्धतीने केला, चुकी झाली थ्रो करत असताना. वेगाने थ्रो केला, थोडासा हळू जरी थ्रो केला असता तरी सुद्धा विकेट येऊ शकली असती. सुमित ढेकले धावबाद होऊ शकले असते नॉन स्ट्रायकिंग एंडला. लाईफलाईन मिळते सुमित ढेकलेला. रुद्रे चिखली संघाकडून स्टारकास्ट पाहायला मिळते आज टीम राठोड इलेव्हन संघाच्या विरोधात. परंतु हे सुद्धा ग्रामीण भागातील सितारे आहेत राठोड इलेव्हन वरवण संघामध्ये, त्यामुळे ते पूर्णपणे झोकून देतील स्वतःला. आज परीक्षा आहे या संघाची. रिव्हर्स स्वीप, आणखी एक गॅप शोधलाय, बॉल कव्हर पॉइंटला चाललाय भेदून सीमा पार, चौकार. असताना फलंदाज प्रदीप पाटील आणखी एक चांगला फटका लगावला चौकार या बॉलवर. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती आहे धावफलकावर 14 धाबा. चार बॉल झालेत, त्यापैकी दोन चौकार एक षटकार, दोन बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातले शिल्लक. आता डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, कारण रिव्हर्स स्वीप चांगले लगावले प्रदीप पाटीलने. ओ, स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, थोडासा खाली राहिला हा बॉल. डॉट बॉल पेश करत असताना गोलंदाज राजू पवार, भरपूर एक्सपिरियन्स आहे राजू यांच्याकडे. परंतु पहिल्या षटकात आक्रमण केलं प्रदीप पाटीलने, पॉवर प्लेचा फायदा घेत असताना प्रदीप
आणि अशाच बॅटिंगसाठी हा खेळाडू ओळखल्याही जातो. अनेक मोठमोठ्या स्पर्धा प्रदीप पाटील यांनी गाजवल्या. याआधी विदर्भामध्ये बुट्टीबुरीची स्पर्धा खेळण्यासाठी पोहोचले होते सुमित आणि प्रदीप. यावेळी नो लुक शॉट, प्रदीप पाटील ट्रेडमार्क बॉल इज शॉट ऑफ द पार्क, षटकार. कॅश शॉट, काय शॉट लगावलाय प्रदीप पाटीलने. ही ज्या खेळाडूची अदा आहे, ही या खेळाडूची स्टाईल आहे आणि हा या खेळाडूचा स्टॉक पटका आहे, फेवरेट पटका आहे प्रदीप पाटील. ही इज ऑन फायर. बुलढाणा नगरीमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे प्रदीप पाटीलने. कुणाल खोड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी जात आहेत. पहिला धक्का सुमित डेकले, बाहुबली गोल्डन डकची शिकार. बुलढाणा नगरीमध्ये खातं उघडू शकले नाहीत सुमित. 20 धावांवर पहिला धक्का. आता लेफ्टी बॅटरला लेफ्टी बॅटर रिप्लेस करतोय कुणाल खोंड. डावखुऱ्या हाताचा पुणे परिसरातला आक्रमक बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आला आहे. भरपूर स्पर्धा गाजवली कुणालने. मागच्या काही कालावधीत अक्षरशः धावांचा पाऊस पाडला या खेळाडूने. याआधी देऊळगाव राजाची स्पर्धा असेल किंवा चिखलीची स्पर्धा असेल, दोन्ही स्पर्धात चांगली कामगिरी केली होती कुणाल खोंडने. विदर्भामध्ये प्रथम तास पोहोचला होता, आता बुलढाणा नगरीमध्ये कसा खेळ करेल हे बघायचंय. फुलटॉस बॉल पायावर जाऊन लागतोय, डॉट बॉल, चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये करत असताना विनोद चव्हाण. धावावर अंकुश लावला आहे, 20 धावा 20 रन, लॉस ऑफ वन विकेट, 1.4 चेंडूचा खेळ समाप. आणखी एक चांगला बॉल, थोडासा टर्न झाला पडल्यानंतर, चांगली गोलंदाजी विनोद चव्हाण या षटकात करत असताना. आतापर्यंत एक विकेट प्राप्त केली या षटकामध्ये आणि आतापर्यंत धाव खर्च केली नाही. पहिल्या षटकात 20 धावा आल्या, परंतु आता या षटकात डावखुऱ्या हाताच्या बॅटर्सला पूर्णपणे अपयश पाहायला मिळतंय. सुरुवातीला सुमित डेकले तिसऱ्या बॉलवर बाद झाला, आता त्यानंतर 2 बॉल डॉट. आणखी एक चांगला बॉल, वेगाने चालला विकेट कीपरच्या हातात, डॉट बॉलच्या मदतीने हे दुसरं षटक होते समाप्त. मेडन ओव्हर या स्पर्धेमधलं पहिलं टाकलंय विनोद चव्हाणने.
पहिलं मेडन षटक या स्पर्धेमध्ये रुद्र ए सारख्या ताकदवान संघाच्या विरोधात वा काय कामगिरी केली विनोदने. आज शेवटचा दिवस आहे लीगचा. धर्मवीर आमदार चषक 2024 हा लीग मॅचेसचा आजचा शेवटचा दिवस. आणि शेवटच्या दिवसात विनोद चव्हाण सारख्या ग्रामीण भागातल्या युवा खेळाडूने मेडन षटक टाकण्याचा पराक्रम केला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करताना पाहायला मिळाली. विनोद दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 रन 20 लॉस ऑफ वन विकेट. प्रदीप पाटील खेळत आहेत 20 धावांवर. आतापर्यंत बाहुबली सुमित बाद होताना पाहायला मिळाले 0 धावांवर. आणि कुणाला सुद्धा खातं उघडता आलं नाही. नवीन गोलंदाज आकाश जाधव पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये 20-1 टीम रुद्र ए चिखली. वीस धावा लॉस ऑफ वन विकेट. दोन षटकांचा खेळ समाप्त. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत विनोदने. मागच्या षटकात धर्मवीर आखाडा यांच्याकडून धर्मवीर आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या वतीने हे दैदिप्यमान आयोजन. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहतोय हा बॉल, डॉट बॉल. प्रदीप निराश होते कारण बॉल पडल्यानंतर खाली राहिला. डॉट बॉलच्या मदतीने एजे या षटकाची सुरुवात. करवण वरवण परिसरातील खेळाडू या संघात खेळता आहेत. राठोड 11 हा वरवण परिसरातला संघ, ग्रामीण क्रिकेट डनानून सोडणारा संघ. खास करून हाफपिच क्रिकेटमध्ये या संघाचा बोलबाला राहिला. आणखी एक रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा लागली, चांगला स्टॉप फ्लाय स्लिपला. हा संघ बॅटिंगमध्ये कमी पडेल, बॉलिंगमध्ये कमी पडेल. क्षेत्ररक्षण या संघाचं खूप उत्तम आहे आणि त्याचा आतापर्यंत नमुना पेश केला आहे. आणखी एक डॉट बॉल. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 म्हणजेच मागच्या 8 बॉलमध्ये एकही धाव आली नाही आहे रुद्र ही चिखली संघासाठी. कारण पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या, दबाव क्रिएट केलाय. अपटाऊनच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा लागली, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक, नाही मिळणार रन. आणखी एक डॉट बॉल. प्रेक्षकांचा जल्लोष, आपसुक टाळ्या वाजल्या प्रेक्षकांच्या. हा बॉल बघा, अपटाऊनच्या बाहेर बॅटची कडा लागली, फ्लाय स्लिपच्या अगदी समोर पडला, डॉट बॉल. चांगली कामगिरी करत असताना ग्रामीण भागातला हा संघ राठोड 11 वरवंड रुद्र यासारख्या ताकदवान संघाविरोधात खेळत आहेत, परंतु दबावाला झुगारून आतापर्यंत चांगली कामगिरी केली. रिव्हर्स स्वीप, तोफा होता कव्हर पॉइंटला, बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. प्रदीपच्या बॅटमधून चौकार. फुलटॉस बॉलवर चौकार येताना पाहायला मिळतो आहे. चौकार या बॉलवर चौकाराच्या मदतीने 24 रन 24 लॉस ऑफ वन विकेट. फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा घेतला प्रदीपने. आणखी एक चांगला बॉल, यू मिस, हाय हिट, दांडीगुल. प्रदीप पाटील बाद, भारतीय टेनिस क्रिकेट जगतातला आणखी एक मातब्बर फलंदाज बाद केलाय. राठोड 11 संघ जल्लोष करतोय कारण ही मोठी विकेट या मॅच मध्ये त्यांच्या हाताला लागली आहे. हा बॉल समोर टाकला होता. प्रदीप गलती कल बैठा आहे, दिल गलती कल बैठा आहे. गलती झाली, चुकी झाली. प्रदीप पाटील परतले, यष्ट्या उद्ध्वस्त केले आहे जेने. विकेट मैदानाच्या आतमध्ये येते आहे. प्रदीप पाटील बाद. आणि बॅटिंगसाठी नवीन फलंदाज प्रथमेश ठाकरे. 24-2 लॉस ऑफ 2 विकेट प्रथमेश ठाकरे बॅटिंगसाठी. दबाव वाढला या सामन्यात. नुकतीच नजीब मुल्ला ट्रॉफी आठवा, त्या स्पर्धेत प्रथमेश ठाकरेने काय खेळ केला. अक्षरशः धावांची बरसात करताना पाहायला मिळाला प्रथमेश. नजीब मुल्ला ट्रॉफीमध्ये जी भारतातली एक सर्वोत्तम स्पर्धा पार पडली.
ओ अपील आहे, आल्या पावली माघारी, विकेट मैदानाच्या आतमध्ये, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा। प्रथमेश ठाकरे आले आणि प्रथमेश ठाकरे मैदानाच्या बाहेर जात आहेत। राठोड इलेव्हन संघाने या सामन्यात सर्जिकल स्ट्राइक केले, ते सांगतायत इलाका हमारा धमाका भी हमारा। प्रथमेश ठाकरे आले आणि प्रथमेश ठाकरे बाहेर जात आहेत। 24 धावांवर तीसरा धक्का, 3 षटकांचे खेळ समाप्त। आकाश जाधवला 2 विकेट प्राप्त झाल्या मागच्या षटकात। काय गोलंदाजी केली करवण वरवण परिसरातील या युवा खेळाडूने। संधी येत नसते ती कार्यातून निर्माण करायची असते। आज राठोड इलेव्हन संघाचे खेळाडू सांगतायत रिझल्ट काही असो या सामन्याचा, परंतु सध्या वाडा आमचा आहे आणि राडा आमचा आहे। आमच्या वाड्यात येऊन आम्हीच राडा करणार। सध्या हा संघ राडा करतोय। 24-3 रुद्र चिखली ए संघावर दबाव। अक्षय टावरे बारामतीचा लोकल बॉय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज। अक्षय टावरे टावरिंग 6 लगावण्यासाठी हा फळ खेळाडू ओळखला जातो, परंतु सध्या तरी प्रत्येक धावेसाठी संघर्ष करतायत। मागच्या षटकात आल्या 4 धावा + 2 विकेट, म्हणजेच मागच्या 12 बॉलमध्ये 4 रन आला। विनोद आले पहिला बॉल बॅक ऑफ लेंथ डॉट बॉल। प्रेक्षकांचा आपसूक टाळ्या वाजता आहेत, शिट्ट्या वाजवत आहेत प्रेक्षक। यूट्यूबला वॉचिंग वाढली आहे, दबावात पाहायला मिळतोय। बुलढाणा नगरीमध्ये टीम रुद्रा इलेव्हन चिखली संघ, जे मातब्बर खेळाडू होते ते झटपट परतले। सुमित ढेकले, त्यानंतर फलंदाज येताना पाहायला मिळाले प्रदीप पाटील बाद झाले आणि प्रथमेश ठाकरे तर खातंच उघडू शकले नाहीत। पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचे शिकार प्रथमेश बाद। 24-3 आज हा संघ चांगली कामगिरी करतोय। राठोड इलेव्हन वरवंड बॅकफुटला जात कट केलाय, आणखी एक चौकार येत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत आहेत। समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट, या बॉलवर चौकार, मिसफील झाली, चुकीला माफी नाही। राठोड इलेव्हन संघ आतापर्यंत चांगला खेळला, परंतु ह्या चुका करू नका, कारण ज्या प्रकारचे विरोधी संघात खेळाडू आहेत त्या तो संघ ह्याच चुका शोधतील। बॅकफुटला जात कट केलाय, चांगला बॉल विनोदकडून, आणखी एक डॉट बॉल। कुणालच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि आता या धावसंख्या पोहोचते आहे 32 धावांवर, 32 रन, लॉस ऑफ 3 विकेट। टीम रुद्र इलेव्हन चिखली, चिखली ए रुद्र ए चिखली या मॅचमध्ये खेळत असताना रुद्र बी चिखली क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा एक संघ ठरला। अगदी चमत्कारिक क्वालिफाय होताना पाहायला मिळाले रुद्र बी। समोर टाकलेला बॉल बॉलरच्या डोक्यावरून ओव्हर द बॉलर हेड खेळलाय, सिंगल रन सहजतेने मिळेल या बॉलवर। या सिंगलच्या जोरावर धावसंख्या होते आहे 33, लॉस ऑफ 3 विकेट, 3.5 चेंडूचा खेळ समाप्त। बॅटिंगमध्ये भरपूर डेप्थ आहे या संघाच्या। Thirty-three run, loss of 3 wicket, 3.5 चेंडूचा खेळ समाप्त। विनोद चव्हाण आतापर्यंत या षटकात 2 चौकार आले, 1 धाव येताना पाहायला मिळाली। अखेरचा बॉल शिल्लक आहे या षटकामधला शेवटचा बॉल।
यावेळी अक्षय टावरे पुल लगवत असताना बॉल पाठवला डीप मिड विकेट बॉर्डरलाईनच्या पलीकडे अक्रॉस द लाईन बॉल सीमा पार. चार षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत राठोड सदोतीस धावा 37 लॉस ऑफ 3 विकेट चार षटक समाप्त. बॉलिंगसाठी आकाश जाधव आखू टप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न चांगला बॉल मिस फील्ड होते आहे. आता एक धाव या बॉलवर येईल. चांगला बॉल होता गोलंदाजाकडनं चुकी नाही क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली लेग बाईटच्या साह्याने ही धाव या एक रनच्या मदतीने 38 धावा 38. आणि आतापर्यंत धावून काढलेली ही दुसरी धाव आहे. 4.1 चेंडूचा खेळ समाप्त झाला परंतु आतापर्यंत फक्त एक धाव धावून काढली आहे टीम रुद्रये चिखली संघाने. सर्वच मोठे फटके आतापर्यंत खेळताना पाहायला मिळाले फलंदाज त्यामध्ये अनेक फलंदाज बादही झाले विकेट येताना पाहायला मिळाल्या. रिव्हर्स स्वीप अक्षय टावरे टावरिंग 6 बॉल मैदानाच्या बाहेर षटकार. मॅच मध्ये चांगला खेळ केला या खेळाडूने षटकार या बॉलवर. आधीच एक चौकार लगावला होता. 2 बॉलवर 10 धावांवर खेळतोय अक्षय. भरपूर फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. मागच्या काही कालावधीत टावरिंग 6 लगवण्यासाठी अक्षय ओळखला जातो. समोर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह लगवत असताना खराब क्षेत्ररक्षण बॉल सीमा पार एक्स्ट्रा कव्हरला चौकार. के पत्करूंचे वाटचाल करतात ना ते अक्षरशः यशस्वी होतात असं म्हटले जाते. आज धोका पत्करलाय राठोड 11 संघाने. धोक्याची घंटा अक्षय टावरेच्या बॅट मधून बॉल पाठवलाय सीमा पार येतोय या बॉलवर षटकार.
चा धक्का लागतोय रुद्र इलेव्हन चिखली संघाला. खेळल्याबरोबर त्याला माहिती आहे की चुकी झाली. आकाश जाधवला आणखी एक यश मिळते आणि म्हटल्या जाते की जिंकण्यासाठी एकदा नाही लढावं लागतं. आज या सामन्यामध्ये लढवय्या खेळ करतोय रुद्र इलेव्हन चिखली. चांगला खेळ करत असताना रुद्र चिखली ए या मॅचमध्ये 54 रन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. आता पोलीसगिरी दाखवण्यासाठी तयार आहेत बबलू पाटील. महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा आणखी एक आक्रमक फलंदाज बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये. 54 54 रन लॉस ऑफ 4 विकेट. आज तारे आहेत या मैदानावर, आज सितारे आहेत, आज धूम आहे, धूम धडाका आहे, आज कमाल आहे, आज धमाल आहे, आज मजा आहे, आज टेनिस बॉल क्रिकेटचा त्यौहार आहे. 54 रन 54 लॉस ऑफ 4 विकेट. 4.5 चेंडूचा खेळ समाप्त. टीम रुद्र इलेव्हन चिखली अखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात जाणीपूर्वक हवेमध्ये खेळला. पंच लगत असताना बॅकफुटला जाऊन सिंगल रन या बॉलवर खातं उघडतायत बबलू पाटील वैयक्तिक. या सिंगलच्या जोरावर 5 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्र इलेव्हन चिखली 55 लॉस ऑफ 4 विकेट. आज 5 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्र इलेव्हन चिखली ए या सामन्यामध्ये अक्षयजी सदार, सागर महाजन, सागर जाधव, सुरेश कदम यांनी एक चांगला टीम या ठिकाणी बनवला आहे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. आणि रुद्र चिखली संघाने मागच्या काही कालावधीत विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः दणाणून सोडलं. प्रत्येक परिसरातल्या स्पर्धा हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. पिंजून काढला विदर्भ टेनिस क्रिकेटचा क्षेत्र या संघाने. समोर राठोड इलेव्हन संघाने चांगली कामगिरी केली. आज वरवणच्या या संघाने चांगला पलटवार केला. ओ ऑप्टमच्या बाहेरचा बॉल संदीप धर्मे आणखी एक महाराष्ट्र पोलीस बॉलिंगसाठी. महाराष्ट्र पोलीस टू पोलीस पहिला बॉल बघा अगदी स्मूथ ॲक्शनने पडल्यानंतर थोडासा आत आला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बबलू पाटील यांचा. डॉट बॉल, डॉट बॉलच्या मदतीने षटकाची सुरुवात. 55 रन 55 लॉस ऑफ 4 विकेट. अपील होते आहे विकेट कीपरकडनं अपील झाली परंतु गोलंदाज संदीप धर्मे यांनी अपील केली नाही. खेळ भावना डॉट बॉल सलग 2 बॉल निर्धावित आहेत. चांगली कामगिरी करत असताना राठोड इलेव्हन वरवंड हा संघ म्हणतात स्वतःचा विकास करा लक्षात ठेवा गती आणि वाढ हे जिवंतपणाचं उदाहरण आहे. क्रिकेटच्या खेळात हेच ब्रीदवाक्य लागू होते विकास करा चांगला खेळ करा कारण गती आणि वाढ चांगला खेळ केला हेच तुमच्या खेळण्याचं खरं सार्थक आहे. विजय होईल पराजय होईल माहीत नाही तुम्ही लढता ज्या प्रकारे आहात त्याला महत्त्व आहे. चांगला लढवय्या खेळ केलाय या सामन्यामध्ये राठोड इलेव्हन वरवण संघाने. समोर टाकलेला बॉल अक्रॉस द लाईन बबलू पाटील ऑन साईडला काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या दिशेने सिंगल. या सिंगलच्या जोरावर रन होत आहेत 56 लॉस ऑफ 4 विकेट. बॅटिंगमध्ये डेप्थ आहे टीम रुद्र इलेव्हन चिखली संघाच्या कारण अजून नरसिंग पालमपल्ली सारखा आक्रमक बॅटर येणं बाकी आहे. आसिफ शेख चांगली बॅटिंग करू शकतो परंतु 4 फलंदाज गमावले टीम रुद्र इलेव्हन चिखली संघाने. याची अपेक्षाही केली नव्हती प्रेक्षकांनी
प्रेक्षकांना वाटलंही नव्हतं की चार फलंदाज बाद होतील, परंतु राठोड इलेव्हन संघाने आज चांगला खेळ केला। कारण या संघात कोणी स्टार नाही आहे, परंतु आज या संघाने जी कामगिरी केली ना, तर या संघातल्या अनेक खेळाडूंना विदर्भातले प्रेक्षक ओळखतील। ते सांगतील की रुद्र इलेव्हन चिखली संघाविरोधात मोठ्या फलंदाजाला बाद करणारा हाच तो गोलंदाज आहे। त्यामुळे स्टार बनायचं तर मोठ्या मॅचमध्ये परफॉर्मन्स द्या। आज चांगल्या सामन्यात परफॉर्मन्स देत आहेत राठोड इलेव्हन संघाचे खेळाडू। समोर स्टारकास्ट असताना कुणाल कोंड स्ट्राइकिंग एंडला ओ कमी गतीने टाकलाय, आणखी एक चांगला बॉल डिलिव्हर केलाय या खेळपट्टीवर। चांगल्या प्रकारे गोलंदाजांना साथ देते आहे ही खेळपट्टी। ॲक्शन रिप्ले बघा, बॉल पडला सोडत जातोय बॅटरला। डावखुऱ्या हाताचे गोलंदाज, डावखुऱ्या हाताचे फलंदाज आणि पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल। चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये केली आहे गोलंदाज संदीप धर्मे यांनी। आणखी एक वेळ बॅट समोरून बॉल, गरकन गिरकी घेऊन विकेट कीपरच्या हातात, डॉट बॉल। संदीप धर्मे चांगली कामगिरी करतायत। कुणाल कोंडवर पुरेपूर दबाव क्रिएट केलाय। बबलू पाटील चर्चा करतोय, हा बॉल बघा शपल झाली ऑप्टमच्या बाहेर, परंतु फॉलो केलं बॅटरला संदीप यांनी। अप्लातून कामगिरी करत असताना संदीप बॅकफुटला जात। आणखी एक चांगला बॉल, डॉट बॉलच्या मदतीने षटक समाप्त। सहा षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा संदीप यांनी या षटकात खर्च केली। फक्त एक धाव, एकच धाव दिली या षटकामध्ये बबलू पाटील यांच्या बॅटमधून, ती धाव आली। सहा षटकांचा खेळ समाप्त होतोय। दबाव क्रिएट केला या सामन्यात राठोड इलेव्हन वरवण संघाने रुद्र इलेव्हन चिखली ए संघावर। और का खेल पूरा हुआ है, रन बने हैं 56। रुद्र इलेवन चिखली टीम में कई स्टार मौजूद है, लेकिन स्टार बनने की तरफ अग्रेसर हुई है टीम राठौड़ इलेवन वरवण। बेहतरीन गेंदबाजी की इस टीम ने आज और पूरी तरीके से दबाव बना के रखा है रुद्र इलेवन चिखली ए टीम पर। 56 रन संख्या 56, चार विकेट के नुकसान पर आज इन खिलाड़ियों ने, ग्रामीण क्षेत्र के खिलाड़ियों ने अच्छा परफॉर्मेंस दिया है। इस बार सामने की गेंद खोद कर निकाला है हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, एजे का अच्छा कैच, बबलू पाटील के पारी का अंत। एक और झटका लगता हुआ रुद्र इलेवन चिखली के ऊपर प्रेशर बन रहा है और उसी प्रेशर के शिकार बने बबलू पाटील। लेकिन उसके बाद पलटवार किया है
56 रन 5 विकेट, आसिफ से एक स्ट्राइकिंग एट पर। सामने की गेंद, हेलीकॉप्टर उड़ाया है आसिफ मैदान के अंदर, कप्तान चला सीना तान, लगा दिया है चौका। ये फलक देख इनकी झलक, और पहली गेंद पर झलक दिखाई है आसिफ शेख ने, चौका लगाकर खाता खोला है। 60 रन लॉस ऑफ 5 विकेट, 6.2 ओवर का खेल पूरा। अच्छा खेल का प्रदर्शन करती हुई दोनों टीमें। इस बार सामने की गेंद हवा में खेला है, ये विकेट आ सकती है, आसान सा कैच गणेश के लिए, संदीप धर्मे ने कैच पकड़ा है, एक और विकेट आता हुआ, सेलिब्रेशन जारी है। अब की बार मैदान के बाहर जाने की आसिफ की बारी है। दोनों लगा रखी है, पूरी हुई तो जीत वरना सीख, इस मुकाबले में कोशिश और उम्मीद दोनों लगा रखी है इस टीम ने। अगर जीतेंगे तो जीत है और हारेंगे तो सीख है, लेकिन जिस तरह से खेला है इस टीम ने इस मुकाबले को अब तक, पूरी तरीके से प्रेशर में टीम रुद्र इलेवन चिकली है। दर्शकों की संख्या बढ़ रही है, जैसी दर्शकों ने देखा यूट्यूब पर ये टीम अच्छी खेल रही है तो मैदान की ओर रुक किया दर्शकों ने। बल्लेबाजी के लिए अब नरसिंह पालमपल्ली, 60 रन 6 विकेट, रुद्रा इलेवन पूरी तरीके से दबाव में, क्या यहां से पलटवार करेगी रुद्रा इलेवन चिकली है। दबाव तो भरपूर बनाया है अब तक, इस दबाव के शिकंजे को तोड़ेगी क्या देखना होगा। मंजिल मिल जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकलते नहीं, आज घर से निकली है राठौड़ इलेवन और अच्छा खेल किया इस टीम ने। सामने की गेंद नरसिंह पालमपल्ले मैदान के अंदर और गेंद मैदान के बाहर, मानो की चेतावनी दी हम भी है रेस में। बल्लेबाज नरसिंह पालमपल्ले मैदान के अंदर आए और गेंद को मैदान के बाहर भेजा, आड़े बल्ले से दूर वाली गेंद स्वीप करते हुए लॉन्ग ऑन के क्षेत्र में खिलाड़ी तैनात। एक रन आएगा, महज एक रन आएगा इस गेंद पर, इसी एक के साथ रन संख्या 67 अब तक बांध कर रखा है बल्लेबाजों को। बेवजह ना दिल पे बोझ रख, जिंदगी एक जंग है, इस जंग को जारी रख, और इस जंग को जारी रखा है राठौड़ इलेवन के गेंदबाजों ने। बेहतरीन गेंदबाजी अब तक हुई है, 67 रन 6 विकेट, दबाव में पूरी तरीके से टीम रुद्र इलेवन चिकली है, लेकिन हर बल्लेबाज आ रहा है बड़ा शॉट लगा रहा है और ऐसे शॉट्स खेलने की आदत है इस टीम को। इस बार आड़े बल्ले से स्लॉट में गेंद थी और भेज दिया छक्के के प्लॉट में, ये ऊंचाई का अट्टा और लंबाई का चक्का। सुकून की बात कर मत ये गाली, क्योंकि तूफानों से लड़ने में मजा कुछ और है। आज जिस तरह से लड़े है ये टीम राठौड़ इलेवन वरवन, भले ही मुकाबले का नतीजा कुछ और हो या नतीजा उनके साइड ना लगे,
लेकिन इस खेल को याद रखेंगे दर्शक, इस खेल को याद रखेंगे हम सब। अच्छे खेल का प्रदर्शन किया है अब तक, सात ओवर का खेल पूरा, 73 रन, 73 लॉस ऑफ 6 विकेट। स्ट्राइकिंग एंड पर नरसिंह पालम पल्ले, आखिरी 6 गेंदे इस इनिंग की बची है। पहली गेंद वाइड यॉर्कर, फॉलो किया बैटर को, डॉट बॉल के साथ हुई है शुरुआत इस ओवर की। बेहतरीन गेंदबाजी अब तक टीम राठौड़ 11 के गेंदबाजों द्वारा। आकाश ने अच्छी गेंदबाजी की, गेंदबाज विनोद ने अच्छी गेंदबाजी की, राजीव पवार को एक सफलता मिली और संदीप धर्मे ने पिछले ओवर में महज 1 रन खर्च कर किया था। बेहतरीन खेल दिखाया इस टीम ने आज। इस बार भी फॉलो किया बैटर को, रनआउट की कोशिश, 1 रन मिलेगा वो भी लेग बाइस के रूप में, ये लेग बाइस के रूप में आता हुआ रन। रन संख्या 74, 74 लॉस ऑफ 6 विकेट। रुद्र 11 चिकली है, आखिरी 4 गेंदे बची है इस इनिंग की, 4 गेंदे शेष, 74 रन कहां तक पहुंच पाएगी टीम रुद्र 11 चिकली, ये देखने की बात है, ये सवाल है। फिलहाल तो जंग जारी है और गेंद संदीप धर्मे के हाथों में है। स्ट्राइक पर होंगे बल्लेबाज कुणाल कोण, जिन्होंने 13 गेंदों पर अब तक 15 रन बनाए हैं। अच्छी बल्लेबाजी की इस खिलाड़ी ने, एक एंड संभाल कर रखा, दूसरे एंड से भले ही विकेट आए हो लेकिन कुणाल कोण ने कोई गलती नहीं की एक एंड पर। नरसिंह पालम पल्ले के बल्ले से एक बड़ा चक्का आया, थोड़ा सी राहत के सांस देने वाला वो चक्का था, क्योंकि इंपॉर्टेंट नॉक खेले हैं, छोटे ही बली लेकिन इंपॉर्टेंट नॉक। अक्षय टावरी का अच्छा नॉक, प्रदीप पाटिल ने शुरुआत में अच्छी बल्लेबाजी की, कुणाल खोड़ ने एक छोर संभाल कर रखा, नरसिंह के बल्ले से एक चक्का आया। सामने की गेंद इन फील्ड को क्लियर करने की कोशिश, एक रन आसानी से, दूसरी की कोशिश जारी है, अब की बार रनआउट का मौका और 2 रन मिल जाएंगे। तीसरे रन की कोशिश, रनआउट के रूप में कुणाल खोड़ आउट होने वाले बल्लेबाज, और सातवां झटका टीम रुद्र 11 चिकली को। सेवन विकेट टीम रुद्र 11 चिकली। अच्छी गेंदबाजी संदीप धर्मे अब तक करते हुए नजर आए इस मुकाबले में, और संदीप धर्मे अक्सर समर्थ बुल्ढाना टीम की ओर से भी क्रिकेट खेलते हैं, काफी क्रिकेट खेला है समर्थ बुल्ढाना की ओर से संदीप धर्मे, इन्होंने जो महाराष्ट्र पुलिस में कार्यरत है। अब तक महज 3 रन खर्च किए संदीप धर्मे इन्होंने, बेहतरीन गेंदबाजी का नमूना। नए बल्लेबाज धनंजय, स्ट्राइकिंग एंड पर नरसिंह पालम पल्ले, फ्लिक ऑफ द रिस्ट, कलयों का भरपूर इस्तेमाल, बल्ले का फरमान 6 का आया है। बयासी रन, यह अच्छा शॉट, जैसी पैरों पर गेंद मिली पूरी तरीके से दोनों हाथों से बटोरा बल्लेबाज ने इस गेंद को, 6 रनों के लिए भेज दिया डीप बैकवर्ड स्क्वेयर लेके सर के ऊपर से। 82 रन, 7.4 ओवर का खेल पूरा, अभी भी 2 गेंदे शेष है इस इनिंग की। गेंदबाजी के लिए संदीप धर्मे, ऑप्टम के काफी बाहर कर बैठे, व्हाइट का इशारा आता हुआ, एक्स्ट्रा 1 और रन जुड़ेगा खाते में। नेक्स्ट मैच में इन एक्शन होंगे अंकित मौर्या, कामरान खान जैसे खिलाड़ी, टीम अश्वी 11 वाराणसी की ओर से। इस ओवर में संदीप धर्मे इन्होंने अगर विकेट ली तो संदीप समर्थ टीम इनके ओर से प्राइज रहेगा। इस बार बाहर किनारा लगता हुआ गेंद का, खेलना चाहते थे कवर की ओर, गेंद गई थर्ड मैन क्षेत्र में, 1 रन आसानी से मिलेगा। नॉन स्ट्राइकिंग एंड पर धनंजय भिंताड़े सैक्रिफाइस करते हुए खुद की विकेट को, 1 और विकेट इसी 1 रन के साथ, देखना होगा रनआउट के रूप में विकेट आती है या नहीं मैदान में।
हो दूसरा रन पूरा हो गया है इसी के बीच चालाकी की, दो रन पूरे होते हुए अंपायर्स का मानना कि ये दो रन कंप्लीट करार दिए जाएंगे। रेफरल की मांग की है फील्डिंग करने टीम ने, रनआउट के लिए रेफरल है नॉन स्ट्राइकिंग एंड पर। अब तीसरे अंपायर को यह चेक करना है बेल सूटी थी या पहले या फिर रन कंप्लीट हुआ है। चौऱ्याऐंशी धावा 84 लॉस ऑफ 8 विकेट। ॲक्शन रिप्ले बघा रनआउटच्या स्वरूपात का बाद दिले गे, तर आधी बॉल लावला आणि बेल्स काढली त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात धनंजय भिंताळे बाद। ह्या क्लीन आणि नीट ॲक्शन रिप्ले स्क्रीनवर आहे। 84 धावा 84 रन। या बॉलवर विकेट घेतली तर समर्थ स्फोट यांच्याकडनं पारितोषिक आहे। ओ चांगला बॉल लवीस साठी पेश केला डॉट बॉल, म्हणजेच हा डाव समाप्त। 8 षटकांच्या समाप्तीनंतर 84 रन लॉस ऑफ 8 विकेट। राठोड 11 वरवण संघाने चांगली कामगिरी केली गोलंदाजी करत असताना, भलेही चुका झाल्या असतील काही परंतु आता पलटवार करतील का ते। 85 धावांचं लक्ष आहे रुद्र 11 चिखली संघाचं राठोड 11 वरवण संघासमोर। स्कोर कार्ड बघा प्रदीप पाटील 11 बॉल 24, सुमित डेकले गोल्डन डक, कुणाल कोंड 17 धावा गोल्डन डक, प्रथमेश ठाकरे 20 धावा, अक्षय टावरे बबलू पाटीलच्या बॅटमधून 2, आसिफ शेख 4, नरसिंग पालमपल्ली 14 धावांचा फिनिशिंग टच, धनंजय भिंताळे 0 आणि लवेश 0 धावांवर नाबाद। 84 धावा 3 एक्स्ट्रा आल्या, 85 रनचं टार्गेट। बॉलिंग कार्ड बघूया राजू पवार 2 षटक 37 धावा 2 विकेट, विनोद चव्हाण 2 षटक 13 धावा यापैकी 1 षटक मेडन आहे 1 विकेट प्राप्त केली। आकाश जाधव 2 षटक 21 धावा 3 विकेट, संदीप धर्मे 2 षटक 11 धावा, भलेही विकेट नसेल आली परंतु इकॉनॉमिकल राहिला हा खेळाडू या डावामध्ये। पहिली विकेट 20, दुसरी 24, तिसरी 24, चौथी 54, पाचवी 56, सहावी 60, सातवी 76 आणि 8वी 84 धावांवर विकेट आली, म्हणजेच ठराविक अंतराने धक्के लागले। एक चांगली धावसंख्या या ठिकाणी या मॅचमध्ये लढल्या जाऊ शकतं, हा सामना चांगला होईल। रुद्र ए चिखली विजयी होईल की राठोड 11 हे बघायचं आहे दुसऱ्या डावात। परंतु राठोड 11 संघाने जी बॉलिंग केली आहे एक वेळ जो दट आहे त्या गजर करूया बॉलिंग अटॅकसाठी। अरे आजकाल काही पोस्ट नाही करत तू, बिग प्रॉब्लेम यार।
आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एक वेळ आपण पाहत आहात धर्मवीर आमदार सन्माननीय संजीव गायकवाड यांच्या वतीने आयोजित धर्मवीर आखाडा आमदार चषक 2024 स्पर्धेचा आजचा हा 8वा दिवस. मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॉलिंग करत असताना राठोड इलेव्हन संघाने चांगली कामगिरी केली. पहिला सामना, दुसरा डाव, लक्ष आहे 48 बॉलमध्ये 85 धावांचं. बॅटिंग साठी विनोद चव्हाण, बिरोली गावचा हा खेळाडू, बिल्लोरी परिसरातून हा बिलॉंग करतो. काय कामगिरी केली विनोद चव्हाणने पहिल्या डावात, बॉलिंग चांगली केली. आता बॉलिंगसाठी धीरज सिंग, पहिला बॉल कट केलाय, आउटफील्ड खूप फास्ट आहे या मैदानाची. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत डीप बॅकवर्ड पॉइंटला. दोन धावा या बॉलवर मिळतील. खातं उघडते आहे विनोद आणि टीम राठोड इलेव्हन वरवण संघाचं. लक्ष या मॅचमध्ये 85 धावांचं ठेवलंय. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी विनोद चव्हाण, अजाब पवार संघाचे कॅप्टन आणि विनोद स्ट्रायकिंग एंडला. सध्या विनोद आहे धर्मवीर आखाडा एंडकडून. धीरज सिंग, भारतातल्या अनेक स्पर्धा गाजवल्या धीरजने. बॅकफुटला जात पुन्हा कट केलाय क्षेत्ररक्षक, रनआउटची संधी. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय. बॅकअप येते आहे कुणालचं, त्यामुळे सिंगल रन या बॉलवर येईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला क्षेत्ररक्षकाने. नर्सिंग पाहायला मिळाले बॅकआउट पॉइंटला. सिंगल रनच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होते आहे. धावसंख्या 3 रन विदाउट लॉस. 85 धावांचं लक्ष. पहिल्या डावात प्रदीप पाटीलने आक्रमक सुरुवात केली, परंतु त्यानंतर राठोड इलेव्हन वरवण संघाने पलटवार केला. दुसरं षटक मेडन होतं विनोद चव्हाण यांचं. ते सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. धीरज बॉलिंगसाठी तयार. उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज धीरज सिंग, ज्याने चांगली कामगिरी मागच्या काही कालावधीत NB अवध संघासाठी जेव्हापासून खेळला धीरज, त्यानंतर एक वेगळाच धीरज पाहायला मिळाला. कमबॅक त्याने चांगलं केलं टेनिस क्रिकेटमध्ये. फुल टॉस बॉल, दिशा दिली अक्रॉस द लाईन. अजाब पवारच्या बॅटमधून स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सिंगल रन, चांगला थ्रो. एक धाव या बॉलवर येते आहे. या एक रनच्या जोरावर धावसंख्या 4 रन विदाऊट लॉस. पहिल्या षटकातले 3 बॉल समाप. धर्मवीर आखाडा एंडकडून धीरज सिंग कंट्रोल करत असताना या बॅटिंग लाईनअपला. परंतु अजाब पवार, विनोद चव्हाण यापैकी एका बॅटरला आक्रमक खेळ करावा लागेल हा सामना जिंकायचा आहे. तर 85 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आहे. समोर टाकलाय ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनचे क्षेत्ररक्षक प्रथमेश ठाकरे. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना प्रथमेश, डॉट बॉल, धावसंख्या 4 रन 4 विदाउट लॉस. प्रथमेश ठाकरेने नजीब मुल्ला ट्रॉफी गाजवली. चांगला खेळ केला प्रथमेशने. याआधी तो विदर्भामध्ये अर्जुन आमदार चषक बुट्टीबुरीची स्पर्धा खेळण्यासाठी आला होता मागच्या सीझनमध्ये. चांगली कामगिरी राहिली प्रथमेशकडून. मागच्या काही कालावधीत प्रथमेशने सुद्धा पुनरागमन केलं. धीरज सिंग मागच्या 2 वर्षात चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. प्रदीप पाटीलला फॉर्म प्राप्त झाला मागच्या 1-2 वर्षात. 4 धाबा. ओ लिडिंग एज, बॉल हवेत आहे, विकेट किपरच्या मागे चाललाय. बबलू पाटीलचा प्रेझेन्स ऑफ माइंड बघा, त्याला माहिती होती की बॉलपर्यंत जर पोहोचू शकलं नाही तर हा बॉल अडवणं गरजेचं आहे, त्यामुळे बॉलच्या पाठी गेले. डॉट बॉल. आणि मोठे खेळाडू अशा मॅचेसमध्ये एक्सपिरियन्स झोकतात आणि भरपूर एक्सपिरियन्स आहे बबलू पाटीलकडे. विदर्भ नेहमीच या खेळाडूला आवडला आणि विदर्भाच्या प्रेक्षकांनी बबलू पाटीलला नेहमीच जास्त प्रेम दिलं. 4 धाबा धावफलकावर विदाउट लॉस. कारण बबलू पाटील हा असा खेळाडू आहे पुणे परिसरामधला, ज्यांनी सातत्याने मग त्यांच्या महत्त्वाच्या स्पर्धा सोडून विदर्भाच्या स्पर्धा खेळण्यासाठी नेहमी आले आहेत. विदर्भावर वेगळं प्रेम या खेळाडूचं आहे. अखेरचा बॉल या षटकामधला. ओ यष्ट्या उद्ध्वस्त, धीरज सिंगचा परफेक्ट यॉर्कर, दांडीगुल. धीरज सिंगच्या खात्यात विकेट, धक्का क्रमांक पहिला. अजाबराव बाद केला धीरज सिंगने. याआधीच्या बॉलवर झेल होता त्यामुळे तो नाराज पाहायला मिळाला, परंतु या बॉलवर विकेट मिळते. आता स्मित हास्य परतलं धीरज सिंग प्रदीप पाटीलच्या चेहऱ्यावर. अजाबराव कॅप्टन बाद, पहिला धक्का. टीम
रुद्र इलेवन चिखली संघाने दिलाय, राठोड इलेवन वरवण संघाला। या मॅचमध्ये पहिली विकेट बॅटिंगसाठी राजीव पवार, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। 5-1 लवीश बॉलिंगसाठी। लवीश बॉलिंगसाठी आणखी एक उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पवेलियन एनकडून सज्ज होतोय। एका षटकाच्या समाप्तीनंतर 5-1 उत्तर प्रदेश। राज्यातील अनेक खेळाडू या मैदानावर आपण पाहिले, काल फैसल, आशु खान, आज उत्तर प्रदेशचे धीरज सिंग आणि लवीश। 5-1 टीम राठोड इलेवन वरवंड। 85 धावांचं लक्ष आहे, 42 बॉलमध्ये रन करायचे 80। लक्ष आता अवघड होत चाललंय, परंतु बॅटिंगसाठी राजीव पवार एक्सपिरियन्स बॅटर। फुलटॉस बॉल स्टिकरवर जाऊन लागतोय बॅटच्या, रनआउटची संधी निर्माण। बॅकअप येते आहे कुणाल खोंडचं, एक धाव या बॉलवर। तिसऱ्या पंचांकडे ऑनफील्ड पंचांनी वाटचाल केली आहे, हाईटचा बीमर चेक करायचा, हाईटचा नो बॉल आहे का ते चेक करायचं आहे, कमरेच्या वर हा बॉल आहे का ते तिसऱ्या पंचांना चेक करायचं आहे। 5 रन, लॉस ऑफ 1 विकेट। एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम राठोड इलेवन वरवण। इट्स फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचांचा निर्णय, इट्स फेअर बॉल। 41 बॉलमध्ये रन करायचे आहेत 41 चेंडू, 79 धावांची गरज या सामन्यात। अखोटप्प्याचा बॉल हापाम पूल केलाय, संतुलन नव्हतं पूल लगवत असताना सिंगल रन सहजतेने येते या सिंगलच्या जोरावर। धावसंख्या 7 धावा, 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट। 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर टीम रुद्र चांगली गोलंदाजी करतायत। 7 धावा, लॉस ऑफ 1 विकेट, 1.2 चेंडूचा खेळ समाप्त। 40 बॉलमध्ये रन करायचे आहेत 78, 40 चेंडू 78 धावांची गरज। 30 सर्कलच्या बाहेर डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आणि डीप एक्स्ट्रा कवर वायरिच लॉंग ऑफच्या मधात क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय लवीससाठी। आणखी एक भन्नाट वेगाने टाकलेला बॉल, डॉट बॉल पेश करत असताना गोलंदाज लवीश, आणि गोलंदाजीमध्ये डेप्थ आहे या संघाच्या। चांगली गोलंदाजी करत असताना लवीश या मॅचमध्ये। हा बॉल बघा, गुडलेनच्या स्पॉटवरून पडला आणि थोडासा उसळी घेत विकेट कीपरच्या हातात गेला, कारण सुमितला हा बॉल अगदी छातीजवळ कॅरी करता आला, छातीजवळ पकडला हा बॉल, कट केला आहे अवे फ्रॉम द बॉडी। सिंगल रन सहजतेने घेण्याचा प्रयत्न होता, चांगला थ्रो धीरज सिंगचा, शॉर्ट टर्नमॅनला धीरज उपस्थित आहेत, नाही मिळणार रन। 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा होता आहेत 7 धावा, 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट। टीम राठोड इलेवन वरवण दबावात या सामन्यात पाहायला मिळते। 7-1 टीम राठोड इलेवन वरवंड। 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला। यावेळी हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कुणाल खोंडचा चांगला झेल, विकेट मैदानाच्या आतमध्ये। दुसरा धक्का लागतोय टीम राठोड संघाला। या सामन्यामध्ये लागतोय विनोद चव्हाण बिलोरी गावचा सिताराबाद, विकेट मैदानाच्या आतमध्ये। लवीच्या खात्यात येते आहे बबलू पाडील, सुमित डेकले चर्चा करतायत या सामन्यामध्ये कशाप्रकारे बॉलिंग चेंजेस असतील, कारण सुमित डेकले एक यशस्वी कॅप्टन आहे आणि त्याचबरोबर बबलू पाडील सुद्धा एक सक्सेसफुल कॅप्टन आहे, त्यामुळे दोन कॅप्टन एका संघात खेळत आहेत। रिवर्सिव्हचा प्रयत्न, वेगाने टाकलेला बॉल शरीरावर जाऊन आदळलाय, डॉट बॉलच्या मदतीने पॉवर प्ले समाप्त। 7 रन, लॉस ऑफ 2 विकेट, राठोड इलेवन वरवंड। 36 बॉलचा खेळ शिल्लक आणि धावा करायच्या 78।
तिसऱ्या षटकाची सुरुवात प्रथमेश ठाकरे बॉलिंगसाठी, आणखी एक दर्जेदार अष्टपैलू नजीबमुल्ला ट्रॉफी गाजवली या खेळाडूने, चांगला फॉर्ममध्ये आहे. पहिला बॉल हवेत खेळलाय, धीरज सिंगसाठी सोपा झेल, आधी सूर्य आला हात आडवा केला, झेल पकडला, राजीव पवार यांचा खेळ समाप्त झाला. टीम राजू पवार बाद झाले एक्सपिरियन्स बॅटर. पहिल्याच बॉलवर विकेट प्रथमेश ठाकरेला मिळते आणि भरपूर फॉर्ममध्ये आहे ज्याची चर्चा मी करत होतो. चांगली चांगला खेळ मागच्या काही कालावधीत प्रथमेश ठाकरेने केला. सावडीची स्पर्धा चांगली राहिली या खेळाडूची. ओ चांगला बॉल, लेग कटर नाही ओळखता आला आकाश जाधवला. आणि ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत या क्रिकेटपटूंपासून. विदर्भ टेनिस क्रिकेटला ह्याच गोष्टी शिकायच्या आहेत. कमबॅक कसं करायचं, पुनरागमन दबावात कसं खेळायचं, ह्या खेळ करू शकतो संघ. आणखी एक चांगला बॉल, बाउन्सर होता, स्लिप बघा कुठी लावली आहे बबलू पाटीलने. या सामन्यात अगदी शॉर्ट स्लिप पाहायला मिळते, पोझिशन ज्या ठिकाणी असते स्लिपची. प्रथमेश ठाकरेच्या बॉलिंगवर इतका विश्वास पाहिजे टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या बॉलरवर, तो विश्वास आहे प्रथमेश ठाकरेवर कॅप्टनचा. आणखी एक चांगला बॉल, प्रथमेश गर गर बॉल फिरवतोय, लेग कटरचा चांगला वापर करतोय. युवा खेळाडूंनी ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत या संघाकडून. दबावात चांगला खेळला हा संघ, विकेट्स येत होत्या, प्रत्येक फलंदाज आक्रमक खेळ करत होता. आता गोलंदाजी चांगली होते. बॅकफुटला जात दिशा दिली या बॉलला, गॅप शोधण्याचा प्रयत्न, सिंगल रन सहजतेने डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे एकच रन मिळेल. या एक रनच्या जोरावर धावसंख्या 7 रन 8 धावा 8 रन लॉस ऑफ 3 विकेट 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर टेनिस क्रिकेट डॉट इनचे विशाल नाणेकर स्कोररच्या भूमिकेमध्ये फ्लिक केलाय, चांगला स्ट्रोक, गॅप शोधलाय, बॉल चाललाय सीमापार, अखिल शहाच्या बॅटमधून येतोय चौकार. लॉस ऑफ 3 विकेट टीम राठोड 11 for 1. बॉलिंगसाठी लवेश येत आहेत. चौथ्या षटकामध्ये पवेलियन एंडकडून 30 बॉलमध्ये 73 धावा करायच्या आहेत. जवळपास हा सामना झुकताना दिसतोय. तुम रुद्र 11 चिखली ए संघाच्या बाजूला. रुद्र 11 अ आणि रुद्र 11 ब हे दोन संघ या स्पर्धेत खेळत आहेत. ब संघ क्वालिफाय झालाय, ए होईल का यासाठी आज लढाई होते. पहिला बॉल चांगला खेळलाय या षटकामधला, लॉंग ऑफला सिंगल रन आकाश जाधवच्या बॅटमधून. आकाशने टेनिस क्रिकेट गाजवलं, खास करून ग्रामीण भागात हा खेळाडू मोठमोठ्या स्पर्धा खेळला मागच्या काही कालावधीत. आणि करवण वरवण संघ हे काही कालावधीत सोबत खेळताना पाहायला मिळाले ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. 13 रन पायावर टाकलाय भरपूर वेगाने हा बॉल. चांगली गोलंदाजी लवेशची या षटकात पाहायला मिळते. मागचं षटक लवेशचं 3 धावांचं होतं, 1 विकेट त्याने प्राप्त केली. याही षटकात चांगल्या टप्प्यावर तो बॉलिंग करतोय. त
13 रन, लॉस ऑफ 3 विकेट, 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 बॉलचा खेळ शिल्लक, 72 धावा करायच्या आहेत. यानंतर होणारा सामना आश्वी 11 वाराणसी या संघाच्या विरोधात. या मॅचचा पराजित संघ चांगली गोलंदाजी करत असताना चांगला टप्पा पकडून ठेवलाय लवेशने. 13 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. धर्मवीर आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून आयोजित हा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव. धर्मवीर आमदार चषक. अकू टप्प्याचा बॉल कट केला आहे क्षेत्ररक्षक कव पॉइंटला. धनंजय भिंताडे सिंगल रन या बॉलवर. या सिंगलच्या जोरावर धावसंख्या होते आहे 14. 14 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. टीम राठोड 11 या सामन्यात खेळत असताना चांगली कामगिरी केली आतापर्यंत राठोड 11 संघाच्या बॉलर्सनी. फलंदाज अपयशी होत आहेत. हो, आणखी एक चांगला बॉल सोडत जातोय बॅटर आकाशला, डॉट बॉल. चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज लवेश. अचूक टप्पा, अनुशासन, सातत्य पाहायला मिळते या सामन्यामध्ये बॉलिंग करत असताना. अखेरचा बॉल या चौथ्या षटकामधला, बॉलिंगसाठी तयार गोलंदाज लवेश. शेवटचा बॉल आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळलाय. हाफ आर्म पुल करत असताना काउ कॉर्नरला बॉल अडवल्या जातोय. आसिफ शेख आहे, थोडंसं फंबल झालं. 2 धावा या बॉलवर सहजतेने प्राप्त. या 2 धावांच्या मदतीने 4 षटकांचा खेळ समाप्त. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम राठोड 11 वरवण संघ 16-3. ड्रिंक्स ब्रेकचा वेळ आहे 16-3. 24 बॉलचा खेळ शिल्लक. आणि या ठिकाणाहून दिल्ली खूप दूर आहे. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तर आता गेअर चेंज करावे लागतील. दुसऱ्या तिसऱ्या नाही, 5व्या 6व्या गेअरमध्ये बॅटिंग करावी लागेल राठोड 11 वरवण संघाला. समाप्त झालाय खेळ. धर्मवीर आखाडा आणि धर्मवीर आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड. सध्या हवा पाहायला मिळते या माणसाची. हे दमदार आयोजन, दैदिप्यमान आयोजन दमदार आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून. धर्मवीर आमदार चषक 2024 Day 8 8वा दिवस, पहिला सामना, दुसरा डाव. धनंजय भिंताडे बॉलिंगसाठी. पहिला बॉल बाउन्सर पेश केलाय, व्हाईट बॉलचा इशारा. पहिला व्हाईट बॉल बाउन्सर, 1 for the over. व्हाईट बॉलच्या मदतीने षटकाची सुरुवात. धावसंख्या 17 रन, 17-3. 24 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग इनला अकील. आणखी एक वेळ बॉल, गरकन गिरकी घेतोय. विकेट मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंतारेला मिळते यश. लागतोय 14 धक्का टीम राठोड 11 वरवण संघाला.
क्रिकेट पहिल्या डावात संघर्ष करणारा टीम रुद्र इलेव्हन चिखली जास्त डावामध्ये चांगला खेळ करतोय. कारण काल काय चुकलं त्यातून आज कसं शिकायचं आणि उद्या काय जिंकायचं ह्या गोष्टी जिथे साकारल्या जातात ना ते संघ अक्षरशः यशस्वी होतात असं म्हटल्या जाते. आज या सामन्यामध्ये तसा खेळ केलाय टीम रुद्र इलेव्हन चिखली ए संघाने. कारण थोड्याशा चुका झाल्या पहिल्या डावात, पलटमार केला, चुकातून शिकले आणि आता जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करतायत. 17 रन 17-4 टीम राठोड इलेव्हन संघ. धनंजय भिंताडे पिंपरी चिंचवड पुणे परिसरातला हा खेळाडू बॉलिंगसाठी. आणखी एक चांगला बॉल लेग कटर पेश केला धनंजय भिंताडेने. डॉट बॉल ॲक्शन रिप्ले बघा, प्रॉपर लेग कटर, कंट्रोल खूप आहे या खेळाडूकडे. हा बॉल टाकताना कंट्रोलची गरज असते आणि कंट्रोलनेच गोलंदाजी करण्यासाठी धनंजय भिंताडे ओळखला जातो. मागच्या 2 वर्षात बबलू पाडेलच्या नेतृत्वामध्ये भरपूर स्पर्धा खेळल्या धनंजयने, चांगली कामगिरी तो करत आलाय. आणखी एक वेळ अवे फ्रॉम द बॉडी, बॉल अवे, कॅश ड्रॉप, प्रयत्न चांगला, झेल सुटतो आहे. प्रयत्न चांगला होता कॅच घेण्यासाठी, कमिटमेंट चांगली होती, परंतु झेल सुटतोय. 1 रन या बॉलवर येईल या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 18 रन, खातं उघडते संदीप यांचं. रिव्हर्सिपचा प्रयत्न, वेगाने टाकलाय हा बॉल, लेग कटरच नाही ते या खेळाडूकडे, एक स्टॉक बॉल सुद्धा आहे यॉर्कर, तो आता पेश केला धनंजय भिंताळेने. आतापर्यंत लेग कटर चांगले टाकले, रिव्हर्सिपचा प्रयत्न करत होते फलंदाज, एक स्टॉक बॉल यॉर्करचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागली, विकेट किपरचा सहारा भेटतोय, सुमित डेकले सारखी सोपा कॅच, विकेट मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज आकाश जाधव बाद. गावांचं लक्ष छोटं होतं परंतु रुद्र इलेव्हन चिखली हे नाव मोठं आहे आणि ते का मोठं आहे या मॅचमध्ये त्यांचा रिझल्ट पाहायला मिळतोय, त्यांचा खेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या 18-5 टीम राठोड इलेव्हन वरवंड. नवीन फलंदाज गणेश बॅटिंगसाठी, शेवटचा बॉल या षटकामधला. आतापर्यंत 2 धावा देत धनंजय भिंताळेने 2 विकेट प्राप्त केल्या, चांगली कामगिरी हा खेळाडू करत आलाय या सामन्यामध्ये. आणि आतापर्यंत सर्वच गोलंदाज यशस्वी राहिले, धीरज सिंग, लवेश, आता धनंजय भिंताळे, आसिफ शेखचं ऑप्शन या संघाकडे आहे. ओ रिव्हर्सिप, बबलू पाटीलचा वा 100 कॅच पोलीसगिरी मैदानाच्या आतमध्ये आणि बबलू पाटीलचा एक चांगला झेल, अविस्मरणीय झेल पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्ले बघा स्क्रीनवर आहे. या षटकाचा शेवटचा बॉल होता, लेग कटर टाकला, चांगला कनेक्ट केला, परंतु त्यानंतर उडता बबलू, फ्लाइंग बबलू, बबलूने एका हाताने कॅच समाप्त केला आणि फलंदाज गणेशचा खेळ समाप्त झाला. गोल्डन रनचे शिकार गणेश बाद. अठरा बॉलचा खेळ शिल्लक, 37 धावा करायचे आहेत. दर्शकों आप सभी का फिर से एक बार स्वागत है. आप देख रहे हैं धर्मवीर आमदार चषक 2024 का एक घमासान बुलडाना की इस पावन भूमि पर ये टूर्नामेंट जा रही है. आसिफ से गेंदबाजी के लिए वाघोली पुणे के गेंदबाज, पहली गेंद पड़ने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई एंगल के साथ डॉट बॉल के साथ शुरुआत. पहले पड़ाव में जब गेंदबाजी की थी टीम राठौड़ इलेवन वरवंड ने, पिच का भरपूर सहयोग उनको मिला, बांधकर रखा था बल्लेबाजों को,
लेकिन एक फिनिशिंग टच कुणाल कोंड, बल्लेबाज अक्षय टावरी की टावरिंग बल्लेबाजी। इस बार भी गेंद बल्ले पर आई नहीं है और अक्सर हमने बार बार देखा इस पड़ाव में कि गेंद बल्ले पर आ नहीं रही है, बड़े शॉट लगा नहीं पाए अब तक बल्लेबाज टीम राठौड़ 11 वर्वन की ओर से। सोलह गेंदे 67 रनों की जरूरत, 85 रनों का मापक लक्ष्य था। इस बार भी ये गति कम की थी गेंदबाज आसिफ ने, चतुर चाला गेंदबाज है, आसानी से बल्ले पर गेंद फेंकेंगे नहीं और आसानी इस खिलाड़ी की गेंदे होती नहीं। ये गेंद देखिए, ये बल्ला दूर रहा था, अभी फ्रॉम द बॉडी खेलने की कोशिश, पड़ने के बाद डॉट बॉल, एक और बिंदी गेंद, 5.3 ओवर का खेल पूरा, एक और अच्छी गेंद, बल्लेबाज पूरी तरीके से अब तक समझ नहीं पाए गेंदबाज आसिफ शेख को और मानो की उंगलियों पर नचा रहे हैं। अठारह रन 6 विकेट, 5.4 ओवर का खेल पूरा, आसिफ शेख बेहतरीन गेंदबाजी, अब तक 4 गेंदें बिंदिया आई है। इस बार भी गति में परिवर्तन, इस बार भी डॉट गेंद, गेंदबाजों ने भरपूर अच्छा परफॉर्मेंस दिया इस मुकाबले में राठौड़ 11 वर्वन की ओर से, लेकिन बल्लेबाजों का अब तक कॉन्ट्रीब्यूशन अच्छा नहीं रहा। रन संख्या 18, लॉस ऑफ 6 विकेट, 5.5 ओवर का खेल पूरा, 13 गेंदे 67 बनाने हैं। इस बार अलोंग द कारपेट गेंद हवा में, खिलाड़ी धनंजय घूम घुमा के गेंद के पास नहीं पहुंचे, एक हाथ से कैच लपकने की कोशिश, बबलू की एक्शन दिखाना चाहते थे लेकिन कैच ड्रॉप होती हुई विकेट आते आते बची। 2 रन इस गेंद पर, 6 ओवर का खेल पूरा, 20 रन 6 विकेट, 12 गेंदों का खेल शेष है और मंजिल काफी दूर है, दिल्ली बहुत दूर है और दिल्ली जाने के लिए रास्ता भी अब कम पड़ जाएगा। प्रेक्षकांना विनंती असेल, काही वडीलधारी नागरिक, काही वडीलधारी प्रेक्षक आपला सामना बघण्यासाठी पोहोचतायत, कृपया त्यांना जागा द्या, त्यांच्यासोबत हुज्जतबाजी करू नका, त्यांची रिस्पेक्ट करा, त्यांना बसण्यासाठी जागा द्या, ते सुद्धा क्रिकेटचे चाहते आहेत आणि तुम्ही सुद्धा। वरची गॅलरी पूर्णपणे खाली आहे, त्या ठिकाणी जाऊन बसा। इस बार एक गेंद हवा में, प्रथमेश आहे, विकेट 7 ला आहे, एक और बार विकेट का पतन, एक और बल्लेबाज मैदान के बाहर, संदीप लाटे आउट होने वाले बल्लेबाज। गेंदबाजी के लिए अक्षय टावरे ने पहली गेंद पर विकेट ली, एक और चटका, 7 ओवर की पहली गेंद पर बल्लेबाज आउट, चलते बने संदीप, संदीप आउट होने वाले बल्लेबाज। 6.1 ओवर का खेल पूरा, महज रन चाहिए, महज इस मुकाबले में रन बनाए हैं 20, पिछली 37 गेंदों में 11 गेंदों का खेल शेष है। टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से सीधा प्रसारण जारी है। इस बार हवा में गेंद, बल्लेबाज आए और बल्लेबाज मैदान के बाहर जा रहे हैं, स्कोरर ने नाम दर्ज ही नहीं किया था, उसी के पहले बल्लेबाज मैदान के बाहर, एक और विकेट अक्षय टावरे को मिलने वाली ये दूसरी सफलता।
एक भाई क्रिकेटच्या खेळाला तुम्ही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. 6.2 चेंडूचा केस माप, 20 धाबा, लॉस ऑफ 8 विकेट. धर्मवीर आमदार चषक 2024 बॉलिंगसाठी अक्षय टावरे हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिकची संधी. स्ट्रायकिंग एंडला संजू ओ मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत हॅट्रिक येता येता राहून गेली. बॉल हवेत होता रनआउटची संधी निर्माण. बॅकअप येते आहे प्रथमेशचं सिंगल रन या बॉलवर 21 धाबा 21. आणि जेव्हा बॅटिंग केली टीम रुद्र 11 चिखली संघाने असं वाटलंही होतं की 60 धावा या मॅचमध्ये फायटिंग असू शकतात, परंतु त्या ठिकाणी सुद्धा पोहोचणं कठीण जाते राठोड 11 वरवण संघाला. आणखी एक चांगला बॉल अक्षय टावरेचा डॉट बॉल. डॉट बॉलची भरपूर संख्या वाढली आणि हे पराजयाचं कारण राहू शकते राठोड 11 वरवण संघाच्या. चांगला खेळ केला पहिल्या डावात या संघाने, यामध्ये तीळ मात्र शंका नाही, परंतु दुसरा डाव जसा सुरू झाला हा संघ मॅचमध्ये दिसला नाही. हो वेगाने टाकलाय लेग स्टंपच्या बाहेर, चांगला स्टॉप सुमित डेकलेचा. कारण या मैदानावर विकेट कीपरकडनं थोडीशी चुकी झाली तर आउटफील्ड खूप फास्ट आहे मैदानाची, बॉल थांबणार नाही. ॲक्शन रिप्ले बघा, वेल स्टॉप सुमित डेकले, चांगला स्टॉप केला आहे खेळाडूने. आणखी एक चांगला बॉल बॅकफुटला जात पंच केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, सिंगल रन सहजतेने प्राप्त. सिंगल रनही घेतला नाहीये. हा डॉट बॉल अखेरचा बॉल शिल्लक या षटकामधला. 22 धावा 22 लॉस ऑफ 8 विकेट अक्षय टावरेच्या या षटकातला शेवटचा बॉल. चांगला यॉर्कर दिशा दिली या बॉलला क्षेत्ररक्षक मिड ऑफला. रनआउटची संधी आणि सुमित ढेकले यांनी अन्याय केला, विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात राठोड 11 संघाला 9 धक्का. अखेरचं षटक शिल्लक आहे आणि अखेरचं षटक टाकण्यासाठी आता कुठला गोलंदाज वापरतील हे बघायचंय. बबलू पाटील, प्रदीप पाटील, कोण गोलंदाजी करेल? कारण बबलू पाटीलची कॅप्टन्सी अशी आहे, सबको मौका मिलेगा, कोई भी नाराज होके नाही जायगा, सगळ्यांना संधी मिळते बबलू पाटीलच्या कॅप्टन्सीमध्ये. सबको चान्स मिळता आहे बबलू पाटील इस टीम में. प्रदीप पाटील गेंदबाजी के लिए. देखिए मैंने पहले ही कहा था कि बबलू पाटील की कैप्टनसी में सबको मौका मिलता है, सबको मौका मिल रहा है गेंदबाजी के लिए. आखिरी गेंद, आखिरी ओवर इस इनिंग का, इस मैच का. पहली गेंद रफ्तार से किया था व्हाइट बॉल के साथ शुरुआत, और नाराज है सुमित डेकले इस गेंद पर. देखिए प्रॉपर गेंदबाज नहीं है प्रदीप पाटील, लेकिन उनके खिलाफ भी नाराजी. इस बार ये अच्छी गेंद थी, थोड़ी सी उछाल नहीं इस गेंद पर, और अब सुमित कह रहे कि थोड़ी सी उछाल भरी गेंदें फेंकी है, अब ये तो गेंदबाज के हाथ में नहीं है. इस बार गिलिया विकेट दी है, प्रदीप पाटील ने विकेट झटकी है, और रुद्र 11 चिखली का ये अब तक इस प्रतियोगिता का सबसे बड़ी विन है, सबसे बड़े रन मार्जिन से जीती है रुद्र 11 चिखली. गिलिया विकेट दी, ये मेमोरियल डे होगा, इस मुकाबले को याद रखेंगे प्रदीप पाटील, क्योंकि अक्सर प्रदीप को हम देखते हैं बल्लेबाजी करते हुए. आज विकेट झटकी है इस खिलाड़ी ने, और ये दिन याद रहेगा. टीम राठौड़ 11 द्वारा अच्छा खेल रहा, इस मुकाबले के सीखे जाएंगे. हालांकि जीत नहीं पाए, लेकिन जिस तरह से खेल किया इस टीम ने, जरूर हौसला बढ़ा होगा. बल्लेबाजों की निराशा, बल्लेबाजों का अपयश इस मुकाबले का हार का कारण बना है. अच्छा